शक्ती मुक्ताबाईंच्या लौकिकामध्ये आणखी एक मानाचा तुरा किंवा भर घालणारा हा जो विषय आहे, गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 2-2.5 वर्ष झाले, जवळजवळ 2 वर्ष पूर्ण झाले, आपण एका महासंकटामध्ये महामारीच्या संकटामध्ये सर्व पिचत पडलेलो आहोत, होरपळत आहोत. आणि मग अशाही पद्धतीमध्ये त्या रोगांच्या प्रादुर्भाव थांबवण्याकरता रोखण्याकरता शासनाने लॉकडाऊन हा एक विषय गेल्या अनेक दिवसापासून हाताळलेला होता. आणि आज 7 तारखेला म्हणजे 7 ऑक्टोंबर घटस्थापनेच्या दिवशी सगळ्या महाराष्ट्रातील हे लॉकडाऊन उघडलं. हे काही तसं उघडलं आणि याला कारण आणि औचित्य तसंच आहे. आदिशक्ती मुक्ताबाई ह्या हेच लौकिक लॉकडाऊन नाही, अलौकिक लॉकडाऊनसुद्धा उघडू शकतात. संतश्रेष्ठ ज्ञानोबारांनी जेव्हा स्वतःला लॉकडाऊनमध्ये बंदिस्त करून घेतलं तेव्हा त्यांनासुद्धा बाहेर काढण्याचं काम आदिशक्ती मुक्ताशिवाय कोणीच करू शकत नव्हतं आणि करू शकणार नाही आणि करू शकत नाही. म्हणून आदिशक्ती मुक्ताबाईनं त्यांना बाहेर काढलं आणि जगाच्या उद्धाराकरता कल्याणाकरता ज्ञानाचं ताट आपल्यासमोर दिलं. त्याच्याकडे मग आदिशक्ती मुक्ताबाईंचं बलं होतं, व्यक्तिमत्व कारणीभूत आहे. आणि म्हणून आजसुद्धा त्या महाराष्ट्रामध्ये हे लॉकडाऊन उघडण्याची ताकद मुक्ताबाईमध्ये आहे. मुक्ताबाईंच्या जयंतीच्या पर्वावर हे लॉकडाऊनसुद्धा होते आहे. मुक्ताबाईला आपण प्रार्थना करू, पुन्हा मात्र असा प्रसंग आमच्या येऊ देऊ नका हीच प्रार्थना करतो. आणि सर्वत्र सर्वांना मुक्ताबाईंनी सुखसंपन्न समाज द्यावा हे द्यावं ही मुक्ता